फत्तेपूर येथे पंच्याहत्तरव्या अमृत महोत्सव निमित्त प्रगतशील शेतकरी व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार फत्तेपूर येथे विजयभाऊ चौधरी जिल्हाध्यक्ष भाजपा नंदुरबार व बुधाभाऊ पाटील जिल्हा अध्यक्ष किसान मोर्चा नंदुरबार यांच्या प्रेरणेने अमृत महोत्सव अभियानातर्फे ग्रामीण भागातील प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला आदिवासी आणि दुर्गम भागात काम करणारे कपिल रमणलाल जयस्वाल जिल्हा उपाध्यक्ष भाजपा किसान मोर्चा नंदुरबार यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम करण्यात आला दुर्गम भागात असणारे विद्यार्थी गरिबीची परिस्थिती असताना आणि कोणतेही खाजगी शिकवणी नसताना उत्कृष्ट गुणवत्ताने उत्तीर्ण झाल्यामुळे भाजपा किसान मोर्चा नंदुरबारतर्फे प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार आणि सन्मान करण्यात आला आणि त्याचबरोबर एक प्रतिष्ठित व्यक्ती आणि प्रगतीशील शेतकरी म्हणून भीमसिंग जामा ठाकरे यांना प्रमाणपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला आणि त्याचबरोबर गुणवान विद्यार्थिनी म्हणून कुमारी सपनाचुनिलाल पाडवी राणा रामोदा शाळा माध्यमिक विद्यालय अमोदा तालुका शहादा या शाळेत दहावीच्या परिषद अठ्ठ्याऐंशी टक्के उत्तीर्ण होऊन प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल आणि आरती लक्ष्मण नाईक राणार फतेपूर हिला पंच्याऐंशी टक्के गुण उत्तीर्ण होऊन द्वितीय क्रमांक आला व दोन्ही विद्यार्थिनीला प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच कपिल रमनलाल जयस्वाल यांनी माध्यमिक विद्यालय देथील शिक्षकांचे कौतुक केले व मनोगत व्यक्त केले उपाध्यक्ष आणि कार्यक्रमाची रूपरेषा समजावून लोकांमध्ये एक उत्साह निर्माण केला आणि विविध क्षेत्रात काम करण्याची प्रेरणा दिली या कार्यक्रमात भरपूर संख्येने गावकरी ग्रामस्थ तसेच किसान मोर्चाचे कार्यकर्ते उपस्थित होते त्यात दिलीप चितळे उपसरपंच विशाल ठाकरे सदस्य सन्मान कुरेशी कार्यकर्ता रहीस कुरेशी आप्पा पवार जितेंद्र ठाकरे भीमा पवार लक्ष्मण नाईक रोहित नाईक किरण वडवी अरबाद शेख लक्ष्मण ठाकरे सब्बू कुरेशी विक्रम बामणे दिलीप वसावे सुदाम पवार नाजीर खान कुरेशी रमेश पटेल जयसिंग वडवी रवींद्र वा, कैलास वडी लुकमान कुरेशी आणि बहुसंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते सातव साठी नितीन सावळे दुरबार